हेलो दोस्तों मेरा नाम ऋतिक है और आप सभी का देवदास के इस नए एपिसोड में स्वागत है दोस्तों आज हम बात करेंगे यूट्यूब के टर्म्स एंड कंडीशंस के बारे में यूट्यूब ने आज मॉर्निंग में या कल रात को आपको एक मेल आया हो, आया है उसमें लिखा गया है कि यूट्यूब बताया गया कि यूट्यूब ने अपनी टर्म्स एंड कंडीशन में थोड़ा सा चेंज किया है उसमें उन्होंने तीन कंडीशन रखी है मतलब उन्होंने तीन सर्विसेज एड की है टर्म्स में अपने वाले जिससे पहली सर्विसेज के बारे में जानते हैं फीसर रिकॉग्निशन रेस्ट्रिक्शन तो आप इस वीडियो को पूरा देखना बस अभी स्किप मत करना फीसर रिकॉग्निशन रेस्ट्रिक्शन अपने यूट्यूब पे मेल आया होंगे तो आपने देखा होगा

किंवा त्याची फोटो त्याच्या परवानगी किंवा त्याच्या परमिशनशिवाय यूज नाही करू शकत तुम्ही यूट्यूबवर तर तुम्हाला हे सर्व सांगितलंच असेल यूज नाही करू शकत यूज नाही करू शकत यूज नाही करू शकत पण आपले जास्त तर चॅनल यूट्यूब चॅनल जे टेटस वगैरे बनवतात किंवा बायोग्राफी वगैरे बनवतात हंड्रेड पर्सेंट ह्याच गोष्टीवर म्हणणं त्यांना ह्याच गोष्टीचा येणार आहे या म्हणत त्यांच्या चॅनलवर सगळ्यात जास्त स्ट्राईक पडू शकते कारण की फेस ते स्वतः आपला वापरत नाहीत दुसऱ्या कोणत्या क्रिएटरचा वापरतात किंवा ॲक्टरचा वापरतात त्यांची इन्फॉर्मेशन जे बायोग्राफी बनवतात त्या त्यांची इन्फॉर्मेशन पण वापरतात त्यांची त्यांची पीक पण वापरतात त्याच्यामुळे त्यांच्या चॅनलवर स्ट्राईक येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो का तुमच्या चॅनलवर स्ट्राईक येणार नाही स्ट्राईक अजिबात येणार नाही आली तरी टेन्शन घेऊ नका तुमच्या अगर चॅनलवर स्ट्राईक आली तर व्हिडिओला ब्लरचं ऑप्शन राहते व्हिडिओ एडिटिंग म्हणजे होऊन तिथं तुम्ही ब्लर करू शकता मी त्याच्याविषयी सांगेन नका तुमच्या चॅनलवर स्ट्राईक आली तर मला सांगाल कमेंट म्हणून ए हे आता हे पॉलिसी एक जूनपासून लागू होणार आहे स्ट्राईक आल्यानंतर आपण बघूया त्यासाठी काही नवीन उपाययोजना काढू आपण पण याच्याविषयी ब सबद्दल बोलून घेऊया अगर मला सांगा सलमान खानची पिक्चर आली राधे आली एका यूट्यूबच्या एका प्लॅटफॉर्मवर त्यांनी रिलीज केली किती लोकांनी बघितली खूप लोकांनी बघितली पण यूट्यूबवर त्यांचं गाणं बी एका युट्यूब चॅनलवर आलं त्यांनी बाकी चॅनलनी का केलं त्यांच्या गाण्या तिथून डाउनलोड केलं आपल्या व्हिडिओवर पो आपल्या यूट्यूब चॅनल पोस्ट केलं मस्त सिम्पलपैकी त्याला वन ले मिलियन व्ह्यू मिळाले यान आठ बिलियन व्ह्यू मिळाले त्याच्यापेक्षा जास्त कारण की सबस्क्रायबर याची जास्त आहे त्याचे कमी आहे गोष्ट त्याची आहे ना त्याच्यामुळे याच्या व्हिडिओला जास्त लाईक मिळाले आता मला एक गोष्ट सांगा सलमान खान अगर तुमच्या चॅनलला स्ट्राईक घेईन त्याची जी फोटो वापरल्याबद्दल किंवा त्याची इन्फॉर्मेशन घेतल्याबद्दल तर मला एक गोष्ट सांगा सलमान खानला ओळखेल कोण ओळखेल कोण आज अगं सलमान खानचे स्टेटस अगं शंभर यूट्यूब चॅनल बनवत आहे सलमान खान पिक्चर एकाच यूट्यूबवर रिलीज करतो यूट्यूब चॅनलवर रिलीज करतो अगर दुसरा अगर यूट्यूबवर त्याची इन्फॉर्मेशन किंवा त्याचा स्टेटस बनवणार नाही सलमान खानचं तर मला एक गोष्ट सांगा शंभर यूट्यूब चॅनल चालन कसे नाही चालणार शंभर यूट्यूब चॅनलवर जे सबस्क्रायबर आहे जे सलमान खानचे व्हिडिओ हा टे हा चॅनलून बघतात ते सलमान सलमान खानची प्रॉपर्टी वाढेल का नाही वाढणार ना? सलमान खानला कोणी ओळखील का नाही ओळखणार कसं ओळखणार त्याचे व्हिडिओज जात नाही आहे पब्लिकपर्यंत कसे ज्या कसे ओळखणार त्याला सलमान खानचे व्हिडिओ सलमान खान स्वतः अपलोड करत आहे किंवा बाकी चॅनल जे वापरताना त्या स्ट्राईक देत आहे तर कसे जाणार सलमान खानचे ॲक्टरचं जे पद आहे ते खाली उतरून जाईल कोणी नाही बघणार त्याचे व्हिडिओ कारण की त्याचे व्हिडिओ जाणारच नाही कोणाकडे तर म्हणून मी म्हणतात की कोणताही पर्सन ज्याची तुम्ही इन्फॉर्मेशन गोळी करून गोळा करून राहिल्या किंवा घेऊन राहिल्या तो फेमसच आहे मी सांगतो तुम्ही साध्या माणसाची इन्फॉर्मेशन बिलकुल घेणार नाही साध्या माणसाचा तुम्ही स्टेटस म्हणजे वापर करणार नाही तुम्ही करा सेलेब्रिटी फेमस तर मला एक गोष्ट सांगा त्या था सेलिब्रिटीला आणखी समोर जायचं आहे तर तुम्हाला स्ट्राईक कशाला देणार माझ्या गोष्ट माझी गोष्ट तुम्हाला बरोबर वाटत आहे का नाही किंवा माझ्या मत बोलणं बरोबर आहे का मला कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबत चॅनलला सबस्क्राईब करा करा नकोसू अगर माझा व्हिडिओ तुम्हाला चांगला नाही वाटला असेल तर डिसलाईक हमकास करा मला तरी माहीत होईल का माझा व्हिडिओ पंत चांगला बनला आणि कितीपर्यंत वाईट बनला डिसलाइक तरी नक्की करून या माझा व्हिडिओ बघितला चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तक तप्त केले जय हिंद जय जै भारत